यापूर्वी आपली ओळख स्त्री आणि पुरुष अशी होती, पण आता आपल्या कामातून आपली ओळख निर्माण झालेली आहे. नमस्कार, माझं नाव श्वेता भैरू शेंडगे, राहणार कदमवाडी कपिलवस्त कोल्हापूर. माझं शिक्षण 12वी. मी आता मेनिशन मिल्स वेस्पा या शोरूममध्ये टेक्निशियन म्हणून काम करते. मी याच्या आधी कॉलेज करत होते, पण मला असं वेगळं काहीतरी करायचं होते की जे आता सध्या कोणी करत नाही. मग मला असेच घरी बसून होतो. मग तेव्हा शीतल मॅडम आणि नंदा मॅडम आलेल्या, म्हणजे असं पूर्ण दारं तारी कधी त्यांनी येऊन सांगत होते की मुलींसाठी मॅकॅनिकच आहे. मग मला थोडंसं जर शंका आली की खरोखर आहे की नाही, जर असं जसं हे झालं मग मी जाऊया म्हणलं मम्मीला बघून येऊया. माझ्या पहिल्यांदा माझ्या आईची साथ खूप होती की जे तुला करायचं ते कर. मग पहिलं आम्ही सगळं ठरवून सगळं झालं ना की मी माझ्या वडिलांना सांगत होतो की असं असं झालंय. मग असे वडील ठीक आहे जा. मी जेव्हा पेस ॲटोमोबाईल ट्रेनिंग सेंटरमध्ये गेलो तेव्हा 3 महिन्याचा कोर्स होता. मग त्यामध्ये लेडीज कोणच नव्हत्या, मी एकटीच होतो. तेव्हा आपल्या कोल्हापुरातले तो पोरं जास्त नव्हते, जास्त करून गडचिरोली गोंदिया यवतमाळ. त्यामुळं पोरांची ओळख पण नव्हती आणि नवीनच होतो. मग सगळ्या पोरांना स्वप्न जरासं हे वाटायला लागलं, कम्फर्टेबल वाटायला लागलं की मी ह्यांच्यात कशी राहू, मी कशी बसू, त्यांचं वागणं म्हणजे असं. नंतर नंतर मला पोरांनी इतकं समजावून घेतलं, त्यांनी एवढा मला सपोर्ट केला की मी असं विसरूनच गेलो की मी पण एक मुलगी आहे असं विसरूनच गेलो. मी त्यांच्यासोबतच राहून त्यांच्यासोबतच म्हणजे असं राहणं खाणं सगळं त्यांच्यासोबतच, म्हणजे असं प्रत्येक गोष्टीला मला मुलं साथ द्यायची की मॅडम नाही तुम्ही पहिला जाऊन ते पुढं करा. मग त्याबरोबर आमचे तिथं जे होते ते प्रशांत सर होते, कोळी सर आणि भरपडे सर, त्यांनी पण मला एकदम असं हे केलं की तू मागं थांबू नकोस, तू पुढे जाऊन पहिले ट्रेनिंग घे, मग तुला पुढे जाशील, नाहीतर मग सगळ्यांच्या मागं राहिलीस मग तू तशी राहणार. मग त्याच्याबरोबर पोरांनी पण मला साथ दिली की नाही मॅडम तुम्ही पहिला करा, कारण तुम्ही पहिल्यांदा यायचा. मग त्यांनी पण हे केलं, पण मला कधीच काय असं वाटलं नाही की मी एवढं पोरांच्याच राहून करतोय, मला कधीच काही इतकं त्रास झालेला नाही. की इतकं भारी आहे ना प्लेस ॲटोमोबाईल ट्रेनिंग सेंटर, की काय आता त्याच्या अजून काही सांगू शकत नाही की असं मुलींनी पण येऊन परत परत शिक्षण घ्यावं. मला असं वाटतं की मी परत एकदा तिथं जाऊन ट्रेनिंग घ्यावं असं वाटतं. मग तिथून त्यांनी ट्रेनिंग पण देतात, 15-15 दिवसाचं 1 महिन्याचं ट्रेनिंग असतं. मग त्यांनी 2-व्हीलरमध्ये 3-व्हीलरमध्ये असं ट्रेनिंग करतो, म्हणजे हेवी आणि लाईटमध्ये. मग मी 3 लाईटमध्ये मी टाटा मोटर्सला गेलेले, मग हेवीमध्ये ट्रकमध्ये पाठवलेलं, पण ट्रकचं वजन करून मला राहू दे म्हटलं. मग त्यांनी मला हेवी एजन्सीमध्ये पाठवलं. मग हेवी एजन्सीमध्ये मी तिथंच ट्रेनिंग घेत घेत तिथंच जॉब लागला. मी जेव्हा पहिला जॉब लावतो ते हेम एजन्सी 3-व्हीलरचं सर्वपदवाडीत होतं. मग तिथं मी पहिल्यांदा गेल्यानंतर थोडे जर असं हे झालं की मुलगी आहे तिला कसं काम लावणार, मी कशी करणार असं. पण तिथं एक मिस्त्री होते, मनोहर मिस्त्री म्हणून, सुतार मिस्त्री म्हणून होते. त्यामुळे आम्हाला तिथल्या सुपरवायझरने आणि मॅनेजरने फक्त आम्हाला सांगितलं की त्यांच्यासोबतच काम करा, बाकी कोणासोबत करू नका असा. मी गेल्यानंतर नंतर जशी तिथं जॉबला लागला ना, जशी जशी सुरुवात झाली तसं तिकडच्या मिस्त्रींनी पण एवढी साथ दिली की त्यांनी इंजिन खोलल्यापर्यंत आम्हाला सगळं शिकवलं. 3 महिन्यात इतकं काही शिकून गेले ना की मला असं वाटत पण नाही की मी एवढ्या कमी वेळात मी एवढं शिकले. मला वाटतं फक्त थोडं थोडं इंजिनचं सोडून सगळी गाडीची कामं मला येतात, पूर्ण खोलून जोडून पूर्ण खोलून वायरिंग करून सगळं पूर्ण जोडू शकते. माझी पहिल्यापासून जिद्द होती की माझ्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं, माझी पहिल्यापासून जिद्द होती. कारण माझ्या आईवडिलांनी मला खूप म्हणजे असं कष्टातून मी एवढ्या वरती आणले की माझी एके वेळी परिस्थिती अशी होती की मी साधं पुस्तक पण खरेदी करू शकत नव्हतो अशी होती. पण आता माझ्या मला अभिमान वाटते की माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं, मला फुल सपोर्ट देतात की तुला जे करायचं ना ते कर, पण चांगलं कर, व्यवस्थित कर असं. एवढं मला कम्फर्टेबल झालं की मी आता मला घेणं अभिमान सांगू शकते की माझ्या आईवडिलांनी मला साथ दिली आहे. म्हणून माझे आता आईवडील जेव्हा बाहेर सांगतात ना, माझी मुलगी मॅकॅनिकल आहे, ह्या शोरूमला कामाला आहे, कुठे शिकली उजळवाडी स्पेस ॲटोमोबाईल ट्रेनिंग सेंटरमध्ये शिकली. त्यामुळं माझ्या आईवडील जिथं जातील ना तिथं सगळ्यांना सांगतात की माझी मुलगी लेडीज मॅकॅनिकल आहे. माझ्या आईचे माझी इच्छित आहे की मला गॅरेज स्वतःचं गॅरेज टाकायचं आहे. माझ्या आईवडिलांनी फुल सपोर्ट केला आहे, जेव्हा तुला गॅरेज टाकायचं असेल ना तेव्हा सांग, आम्ही तुम्हाला गॅरेज टाकून देतो. त्यामुळं माझ्या आईवडिलांची पण जिद्द आहे की माझी मुलगी एक गॅरेज टाकू दे, आणि कोल्हापुराची पहिली लेडीज गॅरेज माझं असावं असं माझ्या आईवडिलांना वाटतं. माझी मुलगीची इच्छा आहे की आपण स्वतःचं कुठंतरी वर्कशॉप काढू. त्यामुळं मला सरांनी काय सांगितलं होतं सुधाकर सरांनी की तुमच्या मुलगीला आम्ही पूर्ण सपोर्ट करणार. तिची जिद्द आहे ना, तिनं स्वतःचं मेकॅनिकल
गॅरेज काढावं, आम्ही पूर्ण तिला पाठिंबा देणार आहे. ती एका ती तिच्या स्वतःच्या पायावर उभारून एवढी तिची जिद्द आहे की एवढं सहकार्य तेवढं आम्हाला होऊ दे. फेस ऑटोमोबाईल ट्रेनिंग सेंटर ऑल इंडियातली पहिली लेडीज मेकॅनिकल मी आहे. थोडीशी 40 मुलांच्यात मी एकटी होतो. थोडी भीती पण होती, थोडी धाडस पण होती, पण मला गर्व आहे की मी माझ्यामुळे बाकीच्या लेडीज सगळ्यांनी परत तिथे येऊन ट्रेनिंग घेतात. माझी मुलगी इतकी ग्रेट आहे की प्रत्येक आयांना असं वाटायला पाहिजे की आपली मुलगी सुद्धा त्यात यावं. एवढीच मी आयांना नम्र विनंती करतो की आपल्या मुलगीला पाठीमागे ठेवू नका. आत्ता कसं दिवस बदलल्यात, त्यामुळं तुम्हीसा तुमच्या मुलींना चांगलं सहकार्य करा की ती बाहेर जाऊ दे, ती बाहेर जिद्द ठेवू दे, मी हे करणार आणि करायलाच पाहिजे. ह्या घडीला तर हे पाहिजेच, माझं एवढंच म्हणणं आहे. मला असं वाटतं की ज्या आताच्या ज्या लेडीज आहेत ना, त्यांनी पण असं जिद्द ठेवून न घाबरताना हे ट्रेनिंग घ्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि सेंटरमध्ये गेलं ना काही म्हणजे असं हे नाही की त्यांच्यासाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे, त्यामुळे न घाबरता मुलींनी यावं अशी माझी खूप इच्छा आहे. मनापासून इच्छा आहे आणि त्यांनी येऊन मोठं व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. माझ्यापेक्षा पुढे जावं अशी इच्छा आहे. मी केलं, आता तुमची वेळ आहे.